आपण लाईक करूया, सबस्क्राईब करूया आणि अधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूया, जेणेकरून जसं वेगवेगळे चमत्कार आपल्या जीवनामध्ये होत आहे तसं परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे आपण तृप्त होत आहोत, तसेच अनेक लोक अजून देखील परमेश्वराच्या वचनासाठी अजून देखील ते तहान दिले आणि भुकेलेले आहेत, त्या लोकांपर्यंत परमेश्वराचं वचन पोहोचावं म्हणून आपण या चॅनलला लाईक करूया, सबस्क्राईब करूया आणि शेअर देखील करूया. या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंत्या पाठवू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्षी घडली असेल तर ती देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. या ठिकाणामध्ये जर तो नंबर लागला नाही तर मी तुम्हाला आणखी चार नंबर या ठिकाणामध्ये सांगत आहे जे खाली स्क्रीनवर पण येतील, त्या चार नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. या ठिकाणामध्ये तुम्हाला यायचं असेल, त्या ॲड्रेस विचारायचा, काही प्रार्थना सांगायची असेल तर या चार नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचा पहिला नंबर आहे 9860274141, दुसरा नंबर आहे 9850144151, तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे आणि आपण दर आठवड्याला वेगवेगळ्या साक्ष्या आपण ऐकत आहोत. आज देखील परमेश्वराचं नाव उंच करण्यासाठी आपण काही साक्षी या ठिकाणामध्ये ऐकणार आहोत. सिस्टर मंगला या खूप आजारी होत्या आणि ज्यावेळेस त्या दवाखान्यात गेल्या त्यावेळेस डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला आता ब्लड टेस्ट तुमची करावी लागेल, कारण त्याशिवाय निदान होणार नाही. पण ब्लड टेस्ट करायच्या आधी त्यांनी पास्टरना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की पास्टर, या युट्यूब चॅनलच्या द्वारे आम्ही वचन ऐकतो, मी ते वचन ऐकते आणि ते वचन ऐकून मला धीर मिळतो आणि माझा विश्वास वाढत आहे आणि माझा विश्वास आहे की परमेश्वर मदत करणार आहे, तुम्ही मला यासाठी प्रार्थना करा. आणि पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि त्या बहिणीचे सर्व ब्लड रिपोर्ट परमेश्वराच्या दयेने नॉर्मल आले, आपण सर्व गर्व परमेश्वराला देणार आहोत. त्याचप्रमाणे सिस्टर श्रद्धा वैरागर कॅलिफोर्निया यूएसए या ठिकाणामध्ये एक बहीण राहते आणि त्यांनी पास्टरांना सांगितलं होतं की माझ्या जॉबसाठी प्रार्थना करा आणि त्यांना एक जॉब देखील ऑफर देखील झाला आणि सध्या त्यांना जेवढं पेमेंट मिळत होतं त्याच्यापेक्षा तिप्पट पेमेंट मिळणार असा तो जॉब होता. पण त्या बहिणीनी सांगितलं की त्या जॉब मध्ये मूर्त्या विकायचं काम आहे आणि तिने पास्टरला विचारलं की पास्टर मी काय करू दे. पास्टर म्हणले की एखाद्या वेळेस पैसे कमी असले तरी चालतील, पण परमेश्वराच्या विरुद्ध आपण काही करू शकत नाही, कारण कमी पैशामध्ये देखील तो आपल्याला कसा आशीर्वादित करणार हे त्याच्या हातामध्ये आहे. आणि त्या बहिणीने त्यावर विश्वास ठेवला आणि त्या बहिणीने जी तिप्पट पगाराची तिला नोकरी आली होती ती ऑफर तिने धुडकावून लावली आणि जी आधीची नोकरी होती तीच त्या ठिकाणामध्ये करू लागली आणि 2-3 दिवसातच तिला एक मेल आला आणि त्या ठिकाणामध्ये तिला चांगल्या पगाराची ऑफर आली जी तिला तिप्पट मिळणार होत त्या पगारापेक्षा देखील दुप्पट अशी नोकरी त्या ठिकाणामध्ये आणि कुठल्याही इंटरव्ह्यू न घेता परमेश्वराने डायरेक्ट तिला त्या ठिकाणामध्ये हायर पण करून टाकलं, त्या ठिकाणामध्ये घेतलं. म्हणून सर्व गौरव आपण परमेश्वराला देणार आहोत. बारामतीवरच एका बहिणीने पासून फोन केला होता, त्या बहिणीचा मुलगा आणि त्याची सून हे गाडीवरून जात असताना खूप मोठा ऍक्सिडेंट झाला, दोघं उडून लांब पडले होते आणि दवाखान्यात त्यांना नेत असताना त्यावेळेस त्या बहिणीने पासरांना फोन केला, त्यांनी सांगितलं की पासरा असा मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे तर तुम्ही प्रार्थना करा आणि पासरांनी त्या ठिकाणामध्ये प्रार्थना केली आणि परमेश्वराने पुन्हा एकदा अद्भुत कार्य त्या ठिकाणामध्ये दवाखान्यामध्ये केलं आणि त्यांची त्यांचा मुलगा आणि सून यांचं कुठलंही हाड देखील तुटलं नाही, कुठला त्यांना जास्त प्रॉब्लेम झाला नाही, ते दवाखान्यात बाहेर देखील पडले आणि नोकरीवर देखील ते रुजू झाले. म्हणून सर्व गौरव आपण परमेश्वराला देणार आहोत. सिस्टर सुनीता येडगे या बहिणीला 8 दिवसापासून घशाचा त्रास होत होता आणि त्यांचा पाठीचा मणका जो होता तो मणका देखील खूप दुखत होता आणि त्यांनी ठरवलं की आता आपल्याला म्हणजे उपचार होते त्यांनी म्हणजे मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावं म्हणून ते मिरजला जाण्याचा त्यांनी विचार केला आणि त्या ठिकाणामध्ये जाण्याच्या आधी त्यांनी पास्टरांना सांगितलं की पास्टर मी असं असायच्यासाठी चाललेली आहे, तुम्ही फक्त माझ्या प्रार्थनेला ओके म्हणून लिहा. तुम्ही फक्त जर ओके लिहिला तर तुमच्या ओकेमध्ये देखील एवढं सामर्थ्य आहे की परमेश्वर त्या ठिकाणामध्ये अद्भुत कार्य करणार आहे. आणि पासरांनी त्या ठिकाणामध्ये ओके म्हणून पाठवलं आणि ज्यावेळेस ती बहीण दवाखान्यामध्ये गेली त्यावेळेस सगळे रिपोर्ट नॉर्मल आणि पूर्ण आरोग्य त्या बहिणीला मिळालं. त्याचप्रमाणे आपल्या चर्चमधील ब्रदर राहू यांना स्वतःचे घर घ्यायचं होतं आणि त्याची किंमत त्यांनी 20 लाख रुपये सांगितली होती, त्यांनी 5 लाख रुपये पहिल्यांदा ऍडव्हान्स दिलाय आणि ऍडव्हान्स दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की उरलेले जे 15 लाख आहेत त्यात तुम्ही 14 लाख आधी मला द्या, मग तुमच्या नावावर जेव्हा रजिस्ट्रेशन वगैरे पूर्ण होईल त्याच्यानंतर मग ते उरलेले 1 लाख रुपये मला द्या. पण त्या ठिकाणामध्ये ज्यावेळेस हे सगळं झालं 5 लाख रुपये त्यांनी दिले आणि 5 लाख रुपये दिल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की उरलेले 14 लाख देखील तुम्ही द्या म्हटल्यानंतर ते पास्टरांकडे आले आणि त्यांनी पास्टरांना सर्व काही सांगितलं.
आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला होता की जर रजिस्ट्रेशनचा जो जेडपी मध्ये प्रॉब्लेम असतो तो 2-3 दिवसापासून ते कुणाचेच रजिस्ट्रेशन करत नव्हते आणि ते पास्टरांकडे आले आणि पास्टर म्हणजे पास्टर जर आम्ही समजा 14 लाख पण दिले तर पण आणि जर रजिस्ट्रेशन झालं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल मग वकिलाच्या मार्फत तरी आम्ही ते करून घेऊ का तर पास्टर म्हणजे घराचं तुमची जी ऑथॉरिटी खूप चांगली आहे तुम्ही त्याच्यामध्ये पुढे जावा आणि परमेश्वर त्याच्यामध्ये तुम्हाला सहाय्य करेल आणि त्यांनी त्या शब्दावर विश्वास ठेवला पास्टरांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि त्याला 14 लाख देखील त्यांनी रात्री त्यांना दिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस ते जिल्हा परिषद मध्ये गेले त्यावेळेस त्यांचं रजिस्ट्रेशन झालं कुठलाही प्रॉब्लेम असो टेन्शन त्या टेन्शन मध्ये दूर झाले आणि ते घर त्यांच्या नावावर झालं सर्व गौरव आपण परमेश्वरात देणार आहोत आणि असंच पुन्हा एकदा परमेश्वराचा गौरव करणार परमेश्वराचं वचन आपले पास्टर घेऊन येत असताना जोरदार अतिशय सुंदर समय प्रभू आज आमच्यासाठी उपलब्ध करून दिला आणि विशेष आज बाप्तिस्मेच्याद्वारे कार्यक्रमाने आपलं जीवन प्रभूला दिलेलं शास्त्र सांगतं की एक आत्मा एक व्यक्ती ज्या स्थानावर येतो त्या स्पर्धामध्ये स्वर्ग स्तब्ध होऊन त्या गोष्टीचा आनंद आणि जल्लोष स्पर्धामध्ये करत असतो सारं लक्ष देवाचं या पृथ्वीतलावर चाललेल्या घडामोडी पण लागलेल्या आहे आज मला मोठा आनंद वाटतो की दैवी पहिला आपल्यामध्ये आहे ज्या ठिकाणामध्ये आम्हाला उपासना आराधना कशी असते ते पास्टर तिमतीचं चर्च आम्ही सायकलवर औंधवरून त्या ठिकाणात जायचो त्या ठिकाणामध्ये त्यांची सध्या ते त्या चर्चमध्ये एक त्यांचा मोठा ऍक्टिव्ह पार्ट आहे अशा चर्चमध्ये पहिल्या आम्ही गेल्यानंतर तिकडची उपासना तिकडची आराधना आमचं बॅकग्राऊंड वेगळं तिथं लोक हात वर करत आहे आनंदानं उड्या मारत आहे ते सगळं पाहिलं असं वाटलं होतं की जसं आम्ही स्वर्गावर गेलो आणि त्यानंतर एक प्रकारचं आकर्षण निर्माण झालं मग औंध पासून ते पिंपरी कितीतरी लांब असायचा त्या गुरुपिंपळ्याच्या रस्त्याने जाताना सगळ्या वाटेत अंधार असायचा परंतु ती जी गोष्ट होती ती उपासना ती आराधना आणि ती तिमस्ती पासनांचं वचन एवढं काय त्यांना आम्ही भारावून गेलो होतो की असं वाटलं की काही झालं तरी सुद्धा आपण देवाचं वचन ऐकायला जायचं आणि त्या ठिकाणांमध्ये आज आपल्यामध्ये आहे खूप चांगलं चर्च की ज्या चर्च मध्ये आम्हाला येशू समजला माहिती होता पण ज्ञात करून दिला नाही का ओळख करून दिली म्हणजे जसं सोलापूर हे त्यांनी ऐकलं होतं पण माहिती नव्हतं सोलापूर काय ते कुठेतरी वाचलं होतं सोलापूर आहे सोलापूर मध्ये अमकाय परंतु इथं आल्यावर सोलापूरची जी माहिती करून गेलं तसं आम्हाला पण माहिती होत पण तिथं जाऊन इशू पाहिला आणि आज आम्ही पाहतो की महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या ठिकाणातनं लोक येतात तिथं इशूला माहिती करून घेण्यासाठी जीवन तेच आहे ख्रिस्ताची ओळख करून घेणं आणि एकदा ख्रिस्ताची ओळख झाली ना त्यानंतर मनुष्य पहिल्यासारखा राहत नाही कधीच नाही राहणार का ज्याला जो पहिल्यासारखा राहतो त्याचं समजायचं त्याला अजून ख्रिस्ताची ओळख झालेली नाही एकदम सोपा आहे ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये जर आम्ही अडकलो तर आमचे विचारच बदलले जातात राम कुठे आहे का राम कुठे आहे हे हात नाही आहे तुझ्यासाठी एखादी पुढची इतर कोणी नाही आधुनिक रीतीनं समज येतात हे समोर लोकांना तुझ्याविषयी ऐकायचं थोडस आणि त्याला बघून घ्या काही बाहेरून आले लोक त्यांच्यासाठी सांगायला फार मोठी साक्ष त्याच्या जीवनामध्ये प्रभूने केलेली आहे ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर परिवाराने त्याचा त्याग करून टाकला मग सोलापूर मध्ये आल्यानंतर त्याचे वडील तर वारले होते पण घरातल्या लोकांनी सांगितलं की आता तू येशूचा स्वीकार केला तुला मी प्रॉपर्टीचा हिस्सा देणार नाही थोडा द्यायला लागले ते म्हटले येशूचं नाव काढल्यावर त्याचं डोकं केलं सगळे प्रॉपर्टीचे कागदपत्रच पाडू लागले म्हटलं आणि असं का केलं सगळ्याला प्रॉपर्टी लागते तू का नाही घेतलं येशूचं नाव घेतलं त्याने तू त्याला स्वीकारलं तुला आम्ही काही देणार नाही मला काय नको म्हटला म्हटलं तसं नाही रागाने बोललेले आहेत पण तरी सगळे प्रॉपर्टीचे कागदपत्र फाडले आणि मग तो
काय काय विकत होतं? नारळ ते नारळ विकायचे, दिवसभर विकायचा आणि संध्याकाळी 200-300 रुपये घेऊन जायचा, कसं तरी कुटुंब चालवायचा. मग त्याच्या घरातल्या लोकांनी त्याला सांगितलं की तुला काय प्रॉब्लेम आहे याची, कारण तुला लेकरू बाळगायला नाही. जर तुला लेकरू झालं तर मग आम्ही तुझ्या प्रॉपर्टीचा विचार करू, तोपर्यंत तुला पाहिजे थोडंफार आम्ही देतो. मग त्याला थोडस प्रॉपर्टीचा काही भाग दिला, मग त्याला सुंदर असं घर घेतलं, रिक्षा घेतली आणि मग घर घेतलं, रिक्षा घेतली. आता चांगलं चालायला लागलं, 1,000-1,500 रुपये तो कमवतो. ते रिक्षा आल्यावर त्यानं पहिल्यांदा सांगितलं की मी रिक्षा भर चाललो पण महिनाभर जेवढं मिळेल तेवढं चर्चला देणार बांधकाम आणि मग त्याला पैशाचे काही पैसे मिळाले. ऐका जे सांगतो ते फार चमत्कारिक आहे. ते पैसे मिळाले त्याला. किती वर्ष झालं लग्न होऊन जाणार? 13 वर्ष झाले. 13 वर्ष झाले लग्न होऊन त्याला. आणि मग ते शब्द ऐकल्यावरती सुनीता त्याची पत्नी ते दोघं पण रडायची की देवाला अजून एक कोटी लागेल, एक कोटी लागेल. प्रार्थना करत होते वेगवेगळ्या, आम्ही सुद्धा प्रार्थना करत होतो. प्रार्थना करता करता देवाने भविष्यवाणी पण दिली होती की प्रभू तुला मी कुणी देणार आहे, सगळ्यांच्या लक्षात असेल इथं एक शुक्राच्या आल्यावर. मग घर आलं, रिक्षा आली, चांगली सुंदर घर घेतलं, एकदम बघायला बरं त्याचं बघायला. आता जाणार बघायला त्याला तो गपचूप करणार, पहिले गपचूप नाही चर्चला करायचं, कारण तिकडे आजूबाजूचे त्याचे लोक आहेत, पण आपण जाणार आणि तिथं प्रेम वगैरे करणार. मग सगळं चाललेलं आहे, सगळं खूप छान झालं. मग त्याला ते घराचे पैसे मिळाले, ते जागा विकल्यावर आणि रात्री झोपल्यावर ते पैसे तसेच घरात होते. देव कसं त्याला म्हणत होतं तुझं काहीतरी चुकलंय, तिला झोप आहे ना. त्यांनी काय चुकलं, काय चुकलं? तुला माहिती चर्च मारणार आहे, तुझ्या घरात पैसे आहेत आणि तुला चर्चला पैसे द्यायचे. ते अस्वस्थ झाले. मग सकाळीच 1,00,000 रुपये घेऊन दोघ जण आले. 1,00,000 साधी गोष्ट नाही बघता ज्याच्यासाठी, आणि ते घेऊन आले. घेऊन आल्यावर मला बाहेर तिथं थांबले, त्याचा गवगर नाही काय नाही, गपचूप त्या कोपऱ्यामध्ये घाबरलेल्या भेदरलेल्या अवस्थेमध्ये पैसे हातामध्ये आणि कुणाकडे 10-15,000-50,000 असले, 1,00,000 जर 20,000 वेळ असले तर आपल्याला किती तरी वाटतं की मी चर्च काही उघडू द्यावं. पण त्याने 1,00,000 रुपयाची रक्कम घेतली ते आले. आज सुनीता सांगेल मास्टर मला रात्री झोप आली नाही, देवाला देवाला दे देवाला दे देवाला दे, आणि मग ते पैसे घेऊन आले आणि मग ते हातामध्ये 1,00,000 रुपये दिले. हे चर्चच्या बांधकामाला पाहिजे, चर्चच्या बांधकामाला मिळलं. मग अडचणीत पडली, प्रार्थना करा तसं घेऊ नका पैसे. आणि मग मी प्रार्थना करायला लागलो, पाडेसीस मी त्याच्या पोटला हात लावला. त्यांना नेमकी गरज माहिती होती काय, हे फळ त्यांना तू दे, यातले आशीर्वाद त्यांना दे. आणि ज्या वेळेस तशी प्रार्थना केली आणि परवा मी असंच एका कामाने तर बाहेर पडलो होते, डॉक्टरला दाखवायला चालले होते की चेकअप कसाठी. आणि चेकअपला गेल्यावर डॉक्टरने सांगितलं तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. घर मिळालं, उत्पन्नाचं साधन मिळालं, पण एवढा आनंद झाला नाही जेवढा या बातमीने आनंद झाला. तिला कळलं, देव तिला सांगत होता तू पहिल्यांदा हे दे, तू देवाचं फळ द्यायला लागेल, मी माझं फळ तुला देईल. आणि देवानं अद्भुत रीतीनं त्यांना आता संततीचा आशीर्वाद दिला. ती प्रेम लागतो 13 वर्षानंतर अद्भुत चमत्कार केला. बरोबर लक्षात येईल कसं काम, खूप काम करतो, खूप धावपळ करतो. तुम्हाला माहिती त्याच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की काही सगळ्या गावाची एनर्जी त्याच्यामध्ये काय काय नाही का, शेवटी शेवटी काय नसतं तर असं वाटतं दोघा चालला दोघं चालला उचलून कुठेतरी बाहेर फेकायला सांगतात. एवढं त्याच्या अंगात ताकद आहे, मोठं काम करतो, देवाचं काम तो करत आहे. परंतु प्रभूच्या राज्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट हा आशीर्वाद आहे, प्रत्येक गोष्ट आशीर्वाद आहे. मी तर म्हणतो चर्च बांधले पडून किती लोकांच्या जीवनात काय साक्षी घडणार आहे. अजून तो सुरुवातच नाही, सुरुवात नाही तर पूर्वी एवढं काम करत आहे. मी जास्त काढलं तर मला प्रश्न पडला होता की एवढं मोठं आपण काढत आहोत परंतु कसं काय होणार. आणि मग त्यावेळेस मी ठरवलं पूर्ण गाडी विकायची आणि बरेच म्हणला गाडी विकून पुढे काय करता, मी स्वार्थी आहे. ती होंडा सिटी जाऊन मला दुसरी घ्यायची आणि लोक एवढं उड्या मारत मारत काय तर करले. मी पण म्हणलं ते विकणार
चर्चला लावला, कारण जर त्या रामूला 1,00,000 रुपये दिल्यावरती त्याला वाळ दिलं, मी जर होण्यासाठी दिले तर मला कुठे राहील का नाही. म्हणून स्वार्थापोटी मी काम खूप कांशे म्हणून चांगला निवडला. माझा स्वार्थ मला चांगली गाडी पाहिजे म्हटलं, मी होंडा सिटी विकून टाकायची आणि प्रभूच्या मंदिरासाठी ते द्यायचं. आणि साक्ष तुम्ही घडा ऐकाल, तुमच्याकडं तुमच्या पालकाकडं याच्यापेक्षा भरायला असेल का. साधी गाडी जास्त शिकवली गाडी जायचं तुम्ही तुमची गाडी तुमच्या चर्चेवर घेऊन या गेलो. आता चालू आता तुम्ही नुसतं म्हणून घेऊन या एवढं दुसरं जर तुम्हाला प्रभू असतो असं प्रभू महिमा असो. खूप चांगला आमचा प्रभू बोल ना, तो अधीन आहे, तो शक्तिशाली सामर्थ्यशाली प्रभू आहे. म्हणून देवाच्या मुखाने नेहमी असं स्वप्न पाहायचं की जग होणार आहे. स्वप्न बघायचं तर भांडेकुंडाचं स्वप्न नाही बघायचं, तो तुमचं मर्यादित असं लग्न झालं पाहिजे, मला लेकरं व्हायला पाहिजे, मला नोकरी मिळाली पाहिजे, मला कोणते सांभाळलं पाहिजे, माझी पगार वाढवायला देव सगळं करतो. शास्त्रात दिले तो आपल्या प्रियजनात जे काय लागतो ते सोपा तुम्ही ज्या काढेल ज्या मोडले पेन्शन वाढेल सगळं वाढतच जाणार. हे साध स्वप्न नाही जगायचं, स्वप्न असं जगायचं की जग हेपा करेल, जगाला देवा करण्यासारखं स्वप्न आम्ही बघितलं पाहिजे. मग आम्ही विश्वासणाऱ्या लोकांनी मर्यादित स्वरूपाचं जीवन नाही जगायचं. मग ज्याला असं स्वप्न आहे ना त्याचे विचार पण वेगळे असतात. आणि असं स्वप्न असणाऱ्या व्यक्तीला जग कोण खूप त्रास देतो का. बरेच लोकांना असं वाटतं की साहेब सुखी सकाळी ना सासूचं तोंड बंद असावं, नवरा घरामध्ये चांगला असावा, आजच्या नातेवाईकांनी आमचं कौतुक करावं, चर्च मध्ये आणावं, सगळ्यांनी उचलून घ्यावं, एवढं सुंदर सुंदर जीवन असावं. आणि बरी सांग एवढं चांगलं वागून आमच्या बाबतीत असं का होतं तर सुंदर सांगणार. उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 37वा अध्याय 1 ते 11 वचन वाचूया. खूप जाऊया उत्पत्तीचं पुस्तक 37वा अध्याय 1 ते 11 वचन. याकूब कणान देशात वस्ती करून राहिला, तेथेच त्याचा बाप उपरी म्हणून राहिला होता. याकूब वंशाचा वृत्तांत हा योसेफ 17 वर्षाचा असता 17 वर्षाचा असता आपल्या भावांबरोबर कळप चालित असे. तो मुलगा आपल्या बापाच्या स्त्रिया बिला व जिल्पा यांच्या मुलांबरोबर असे तेव्हा त्याने त्यांच्या दुर्वर्तनाविषयीची खबर आपल्या बापास दिली. इस्रायल आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर फार प्रीती करीत असे कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने त्यासाठी पायघोळ जगा केला होता. आपला बाप आपल्या इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले. त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीनासे झाले. योसेफाला एक स्वप्न पडलं. ते त्याने त्यास सांगितलं. त्याचे भाऊ आणखी एक स्वप्न पडले तेही त्याने आपल्या भावात सांगितले. म्हणाला पहा मला आणखी एक स्वप्न पडले
स्वरूप बदलत असे की असे की सूर्य सूर्य चंद्र व अकरा तारे अकरा तारे यांनी मला नमन केले यांनी मला नमन केले त्याने हे आपल्या भावास आपल्या भावास आपल्या बापास आपल्या बापास व भावास सांगितले व भावास सांगितले तेव्हा त्याचा बाप त्याचा बाप त्याला धक्काऊन म्हणाला धक्काऊन म्हणाला एक असले स्वप्न एक असले स्वप्न तुला म्हटले तुला म्हटले काय मी मी तुझी आई आई तुझे भाऊ हे भूमीपर्यंत येऊन भूमीपर्यंत येऊन तुला नमन करण्यास तुला नमन करण्यास तुझ्या पुढे येणार तुझ्या पुढे येणार त्याचे भाऊ त्याचे भाऊ त्याचा सेवा करू लागले त्याचे भाऊ त्याचा सेवा करू लागले पहिल्यांदा ते त्याच्याशी सलोख्याचं भाषण करेना दुसऱ्यांदा ते त्याचा द्वेष करू लागले आणि तिसऱ्यांदा ते त्याचा सेवा करू लागले मी त्या द्वेषांविषयी बोलत नाही मी सलोख्याच्या भाषणाविषयी बोलत नाही पण मी अशा स्वप्नाविषयी संदेश घेऊन आलो की जो संदेश तुमची विचारसरणी बदलू लागला आणि देवाला त्या योसेफासारखं मोठं स्वप्न पाहणाऱ्या लोकांची गरज आहे आज योसेफ शोधत आहे विश्वास नारायणमध्ये अकरा भावंड आहे त्या भावंडांचं जे लाईफ आहे तसं योसेफाचं लाईफ आहे त्यांचं लाईफ कसं आहे ते स्त्रियांबरोबर जाकर्म व्यभिचार आणि सगळी कुकर्म कर्म हे त्यांचं लाईफ आहे परशु कोणीतरी प्रार्थना करताना का लिव्हिंग करताना तुम्हाला वाटतं डोळे सुटले की जगामध्ये आणि या जगात जगातल्या गोष्टीमध्ये अडकून पडण्यासाठी जगत जगत आम्हाला नाही आहे इथं जगामध्ये सगळी चेडबाजी खाली कुशाली सगळं एन्जॉय करण्यासाठी जग आहे जसं योसेफाची भावंड जग एन्जॉय करत होते तारुण्याचा उपभोग घेत होते परंतु शास्त्र सांगत की त्यानं त्या एन्जॉयमेंट साठी आपल्याला समर्पित नाही केलं मग त्यानं काय केलं त्यानं असं स्वप्न बघितलं की त्या स्वप्नामुळे त्याची भावंड त्याचा हे वापरू लागले ज्या शहरात ज्या परिवारामध्ये ज्या मंडळामध्ये तुम्ही आहात काय म्हणते एक ऑर्डिनरी जीवन जगू नका त्या विचारसरणीचं आणि हा तुमचं जीवन असल्याचं जर लक्ष जर बघितलं तर तुम्हाला समजेल काय म्हणजे माझा आपला बाप आपला बाप आपल्या इतर सर्व भावंडांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो अधिक प्रीती करतो हे पाहून हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले ते त्याचा द्वेष करू लागले पहिली गोष्ट जस तुमचा बाप तुमच्यावर प्रेम करतो ना त्या जग तुमचा द्वेष करत परंतु हेच आम्हाला बोलत नाही ना आम्हाला काय वाटतं की सगळ्यांनी आमच्यावरती प्रेम करावं सगळ्यांनी म्हणावं ते लग्न असतो खूप चांगले खूप चांगले खूप चांगले मग मला एक कौतुक वाटतं सगळेजण माझ्या उपदेशाची किंमत करतात मला कौतुक करतात चर्चमध्ये तुम्ही आल्यानंतर चर्चमधला प्रत्येक भर प्रत्येक बळी आणि तुमचं कौतुक करतात परंतु कधी कधी जर तुमच्याकडे स्वप्न असेल जर तुमच्याकडे नीतिमत्व असेल तुमच्याकडे चांगलं असेल आणि तुमच्या चांगलीपणामुळं तुमच्या धार्मिकतेमुळं वास्तविक भागात ते त्याच्या रक्ताचे भावले धोरणचा बाप सगळ्यात त्या अकरांचा बाप आणि योसेफाचा बाप एकच आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो ही बारा मुळ देवानं आशीर्वादित केलेली बाराच्या बारा संतती आणि बारा या कुळांच्या बाबतीमध्ये यांच्यापासून कुळ तयार झाले असं म्हटलं या कुळातलं 12,000 लोक स्वर्गामध्ये असणार आहे म्हणजे ते आशीर्वादित लोक आहेत निश्चित आशीर्वादित लोक असतील तरी आशीर्वादित लोक जर तुमच्याकडे स्वप्न असेल जर तुमच्याकडे नीतिमत्व असेल की तुमच्या नीतिमत्वामुळं ते तुमचा द्वेष करणार आहे हा तुमच्याकडे नीतिमत्व नाही तुमच्याकडे चांगली पण नाही तुमच्याकडे धार्मिकता नाही तुमची धार्मिकता तुमच्या बाकीच्या लोकांसारख्याच प्रकारे पुन्हा मी तुम्हाला सांगतो हे 12 लोक आहेत ना 11 लोक हे नीतिमान त्यांच्याकडे नीतिमत्व आहे आणि जर त्यांच्याकडे नीतिमत्व नसतं ना नीतिमत्व नसतं तर ते कधीच आशीर्वादित होऊ शकले नसते पुन्हा मी तुम्हाला सांग की देवानं ही 12 कुळ आशीर्वादित करण्यामाग देवाची काहीतरी धारणा आहे ना परमेश्वर असं कुठं चुकीचे निर्णय घेणार आहे मग 12 आशीर्वादित करतो पण त्यातनं योसेफाला तो वेगळं करतो योसेफाला वेगळं करतो काय त्याचं वेगळंपण आहे आणि ते वेगळंपण आमच्यामध्ये कसं यायला पाहिजे ज्या दिवशी आमच्यामध्ये हे वेगळंपण येईल
आणि त्या दिवशी आमची विचारसरणी कशा पद्धतीची असावी, कशा पद्धतीने आम्ही जीवन जगावं या संबंधाने प्रभू आमच्याशी बोलत आहे. देवाचे प्रिय लोक, कधीकधी धार्मिक लोक ज्या पद्धतीचं जीवन जगायला होतं त्या पद्धतीचं जीवन जगतात ते धार्मिक असतात बरं का? ते धार्मिक असतात. पण जसं त्यांनी आपल्या भावांच्या दुर्घटनाची खबर आम्हाला दिली, कधी कधी धार्मिक लोक पाप करतात आणि धार्मिक लोक पाप केल्यावर आम्हालाच वाटतं आम्ही सुद्धा त्यांच्यासारखं पाप करावं. पण तुमच्याकडे स्वप्न नाही का, मी त्याच्यापेक्षा धार्मिक आहे. कोणापेक्षा धार्मिक आहे? दुर्घटनाची खबर त्यांना आपल्या भावाच्या दुर्घटनाची खबर दिली. तुम्ही जनरल लोकांमध्ये बसून जनरल गाड्यात प्रवास करू नका. जनरल गाड्यातला प्रवास आहे हा कोणता दुर्घटन? जनरल डब्यातला प्रवास पूर्वी सोलापूरला मी यायचो, आमची पंची होती, तिला 40 रुपये पेन्शन असायची आणि मग ती 40 रुपये पेन्शन आणि 7-7 रुपये तिकीट, 7 × 14 = 28 तसं जवळजवळ 4 महिन्याची 160 रुपये पेन्शन जमली कि मग मी तिच्याबरोबर पेन्शन साठी सोलापूरात यायचो आणि तिची पेन्शन घेऊन जायचो. 4 × 16 म्हणजे 160 रुपये पेन्शन यायची, त्याच्यामध्ये 30 रुपये खर्च व्हायचे आणि प्रवास कशामध्ये जनरल डब्यात. मग तिथं कोविड फक्त तिथं भांडण चालू असतील, तिथं वादविवाद चालू असतात, हे सगळं त्यात करावं असत. मग मी विचार करायचो की त्याच्यामध्ये काही लोकांचं सेपरेट कंपार्टमेंट असायचं तर त्याला अंगणे म्हणजे एक दिवशी तसल्या डब्यात प्रवास करायला पाहिजे, कोणी त्रास देत नाही. आणि ज्या जनरल डब्यात प्रवास करायचो त्या डब्यामध्ये इतर रस्त्या ते जात्याच्या ह्याच्या रोड मधल्या रोड मध्ये जे जाण्याची वाट आहे त्याच्या खालीच झोपवायची आजी, आणि मग माझ्या हातावर पाय घेऊन द्यायचं, मग मी ओरडायचं, मग त्या आजी त्याचा पाय ओढायची आणि मग भांडणं भांडणं भांडणं. हा जनरल जगातला प्रवास आहे. का तरी या लोकांना स्वप्न नाही, म्हणजे खास डब्यात प्रवास करतात त्यांच्याकडे विशेष स्वप्न असते. हे जनरल लोक आहेत, दुर्वर्तन करणारे जनरल लोक आहेत. तुम्हाला दुर्वर्तन करणं या पद्धतीचं जीवन असू नये, लक्षात घ्या. ती माझ्या लोकांनी विशेष जीवनशैली आत्मसात करायची. ते मागतात असं नाही मागायचं, त्यांचं मर्मणही नसं नाही. ते विश्वास तरी असतील, द्वेष करत असतील, राग असेल त्यांच्यामध्ये आणि स्पर्धा असेल, ईर्ष्या असेल, या गोष्टीमध्ये ते असतील. पण देवाच्या लोकांनी त्या गोष्टीमध्ये असू नये असं लिहिले त्या ठिकाणामध्ये. आज जर 5.5 पासून 8 महिन्याची वर्ष पाहिलं, योसेफाला एक स्वप्न पडलं, एक स्वप्न पडलं, ते त्याने त्या सांगितले, त्याने त्या सांगितलं तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले, अधिकच द्वेष करू लागले. तो त्यास म्हणाला, मला पडलेले स्वप्न आहे, मला पडलेले स्वप्न आहे का? पहा पहा, आपण शेतात, आपण शेतात पेंड्या बांधित होतो, आपण शेतात पेंड्या बांधित होतो, तो माझी पेंडी, माझी पेंडी कुठून उभी राहिली, कुठून उभी राहिली, तेव्हा तुमच्या पेंड्या माझ्या पेंडी सभोवती, माझ्या पेंडी सभोवती एवढं उभ्या राहिल्या. व त्यांनी तिला नमन केलं, त्यांनी तिला नमन केलं, हे ऐकून ऐकून त्याचे भाऊ, त्याचे भाऊ त्यास म्हणाले, त्यास म्हणाले, काय काय तू आम्हावर राज्य कर. असं त्यानं अजून स्वप्न पाहिलं, एकदा त्यानं त्याच्या वर्तनामध्ये असणारी भूमिका त्याच्या बापाला दाखवली आणि इकडं देऊन त्याच्या जीवनाचं परीक्षण तपासणी करत आहे. काय तपासणी करत आहे? त्यानं पाहिलं याचे विचार त्याच्या भावासारखे विचार ऐका. तुम्हाला ते स्वप्न देईल की त्या स्वप्नानं ज्या तुमचा हेवा करेल, पण कधी स्वप्न देणार ज्या तुमचं वर्तन दुसऱ्यांच्या वर्तनासारखं ऑर्डिनरी वर्तन असता कामाने साधारण वर्तन. तुम्हाला एक्स्ट्रा जगावंच लागणार आहे, खास जगावं लागणार आहे. जीवनशैली तुमची तुम्हाला बदलावीच लागणार, तुमची धार्मिकता ऑर्डिनरी धार्मिकता तुम्हाला ठरवायची. मग आता याची धार्मिकता पाहिल्या बरोबर देवा ठरवलं, आता याला एक स्वप्न देतो. ज्यांच्या बरोबर तो काम करतो त्याची 11 भावंड आणि देवाने त्याला स्वप्न देण्याचं सांगितलं. आपण काम करतो आणि काम करता करता माझी पेंटिंग राहिली आणि मग तुमच्या पेड्या पण उभ्या राहिल्या. काय स्वप्न असलं पाहिजे माहिती का? काम करणं हे स्वप्न असलं पाहिजे.
देवासाठी काम करणं हे स्वप्न असलं पाहिजे. काय स्वप्न असलं पाहिजे? माझी पेंडी उभी राहावी सत्यासाठी उभं राहणं हे तुमचं स्वप्न असलं पाहिजे. धार्मिकतेसाठी उभं राहणं हे तुमचं स्वप्न असलं पाहिजे. विश्वासामध्ये उभं राहणं हे तुमचं स्वप्न असलं पाहिजे. नीतिमत्वासाठी उभं राहणं हे तुमचं स्वप्न असलं पाहिजे. परिवारामध्ये एक तर धार्मिक आणि नंतरमध्ये एकटेपणाचा अनुभव येत असताना जस्ट तुमची पेंडी उभी राहील सत्यासाठी त्या बाकीच्या पेंडे उभ्या राहतील. तुम्ही पवित्र होण्यासाठी उभे राहाल त्या बाकीचे लोक उभे राहतील. अशा नाही पेंड्या उभे राहणार, असे नाही लोक खिस्ता करून घेणार. असंच कोणी आम्ही जिंकायला बाहेरही जाऊ शकत त्याच्यासाठी तुमच्या पेंडीला उभं राहावं लागणार. तुम्हाला दाखवावं लागेल तुमचं जीवन कसं आहे. तसं ख्रिस्त आमच्यासाठी उभं राहिला याच्या अगोदर अनेक संत घडून गेले पण एक सुद्धा असं उभं राहू शकलं नाही. प्रत्येकात कुठले ना कुठले तरी दोष होते. एलिया घाबरला, दाविद पापामध्ये पडला, मोशे रागावला. प्रत्येकात काही ना काहीतरी दोष आहे. ख्रिस्तामध्ये शास्त्र सांगतं त्याच्यामध्ये दोष शोधण्याचा आदोकाळ प्रयत्न केला परंतु ख्रिस्त मात्र उभा राहिला आणि ख्रिस्त उभा राहिल्या कारणानं आज तुम्ही आणि मी प्रत्येक जण उभे आहोत. तर तो पडला असता डोकराची परीक्षा केली त्याला पाडण्याचा प्रयत्न केला त्या वाहन अडकवण्याचा प्रयत्न केला पण तो उभा राहिला. जर तो उभा राहिला नसता तो बाकीच्या लोकांसारखा पडला असता तर आज जिथं आम्ही चर्च घेत आहोत जिथं आम्ही प्रार्थना करत आहोत या ठिकाणामध्ये आज जे बाप्तिस्म झाले आणि कोरोना काळामध्ये जवळजवळ हजार लोकांपेक्षा जास्त लोकांना बाप्तिस्म दिले याचं कारण काय? ख्रिस्त ही आमची धार्मिकता ही नियमशास्त्राच्या द्वारे असणारी धार्मिकता आमच्याकडे आली नाही पण ख्रिस्त उभा राहिला सत्यासाठी तसं चाळीस तुम्ही उभं राहाल. तुमचं स्वप्न काय? कदाचित तुम्ही उभं राहिलं जेव्हा तुमचं भेष करेल जेव्हा तुमचं दस्तक करेल आणि माझा विश्वास आहे सत्यासाठी मंडळीचं पण विजय काय असलं पाहिजे का? एका गावात नाही तरी बाप्तिस्मा झाला पाहिजे. हा किती छान आहे. काय म्हणते सर? सुकन्या सुकन्या तिच्या बहिणीचं तुझ्या बहिणीचं नाव काय? कल्याण. हा कल्याणी. मला आठवत की पहिल्यांदा मी नगरमध्ये गेल्यावर कल्याणीला भेटलो होतो. मग कल्याणी लग्न करून ती गेली आणि मग तिच्या बहिणीची ओळख चर्ची करून दिली. मग देवाचं वचन शरीर करत करत तिला असं वाटलं की नाही आपण पण आता देवाच्या वचनाचा स्वीकार करावा आणि प्रभूकडे वळावं. ती आली तिने बाप्तिस्मा घेतलं बाप्तिस्मानंतर लग्न करून ती आली आणि ऑगस्टमध्ये तिने तो बाप्तिस्मा घेतला आणि तिकडे आल्यावर तिने ठरवलं की नाही आता हे सत्य मी कुणाला तरी सांगणार. मग तिच्या भावाला ते सत्य सांगितलं हे बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे नाही होय नाही होय नाही होत लढा चालू राहिला लढा चालू राहिला. शेवटी निर्णय घेतला आणि तो आला. सुरुवात एक उभं राहिलं अजून एक पेंडी उभं राहिले आणि तो जाईल बघता बघता व्यवस्थित अकरा पेंड्या उभं राहिला. हे तुमचं स्वप्न बोलत अकरा पेंड्या माझ्या समोर उभं राहिल्या. हे स्वप्न हे स्वप्न नाही. चर्च मध्ये गेलो आराधना केली देवाचा धन्यवाद केला की गाणं गायलं वाजवलं हे स्वप्न नाही. ते काम करत होते. हे काम हे पिची माझं काम आहे. हे नाही माझं स्वप्न. मी मला अजून वेगवेगळ्या गावामध्ये जायचं आणि लोकांसोबत फिचिंग करायचं लोकांनी माझं कौतुक करायचं यायचं त्यांनी माझे सेल्फी करायचे आणि मग लोकांनी मला बोल बोल हे स्वप्न हे काम आहे. स्वप्न कोणत आहे? जिथं मी जाईल फिचिंग करेल तिथं लोकांनी प्रभूला जीवन समर्पित करायला पेंड्या उभ्या राहिल्या हे स्वप्न आहे. तारण भागा हे स्वप्न आहे. जीवन परिवर्तन भावा हे स्वप्न आहे. उभा राहा बाकीच्या पेंड्यांनी आमच्या पेंढ्यासारखं उभे राहा असं लिहिले त्याची पेंडी उभी राहिली ते पण उभे राहिले. याच बाप्तिस्म झाला त्यांनी अजून काय लोकांना प्रेरित केलं बाप्तिस्मासाठी ते उभे राहिले. हे पेढी समोर उभं राहणार उभं राहणार उभं राहा जेव्हा सर्व म्हणाले
असं जाऊ नका तुम्ही गेल्या तिथं जाऊन तुम्ही पुढच्या सेवेला अजून बाप्तिस्म झाली पाहिजे तुमच्या पेटीसमोर उभं आहे तुमचं स्वप्न बाप्तिस्म घेऊन गेलं झालं नाही काय सांगितलं अगोदरच
नुसत्या उभ्या राहिल्या का माझ्या पेंडीला तुमच्या पेंडीनं माहितीये ही बातमी जरी त्यांच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न करणारी असली तरी माझ्या देवानं जे माझ्या बातमीमध्ये योजना केली तीच गोष्ट मी करणार आहे. कोणती गोष्ट? कदाचित तुमच्याकडचं स्वप्न हे लोकांना रुचणार नसेल पण ते कदाचित लोकांवरती अधिकार बाजवणार स्वप्न असेल. पण तो अधिकार जर देवाकडून असेल तर तुम्हाला तुमचं स्वप्न जे तुमचा द्वेष करतात त्यांना तुम्हाला शेअरिंग करावंच लागणार आहे. आणि का शेअरिंग करायचं माहिती का? त्याचं कारण आहे. एक दिवशी ही घडलेली घटना ते लोक त्यांच्या डोळ्यात पाहणार आहेत. जर योसेफाला ती गोष्ट त्यांच्या भावाला सांगितली नसती तर त्यांना ते आठवलं नसतं. ज्या प्रभूने त्याला उंच केलं ती भावाला तिथे गेल्यावर त्यांनी पाहिलं त्याला आठवलं असेल. या योसेफाला ते स्वप्न पडलं होतं. 11 पेंढ्या उभे राहतील नमन करतील आणि तो प्रसंग आला. योसेफ मोठ्या पदावरती गेला त्याचे भाऊ त्याला म्हणताना नमन करतात आणि म्हणतात आम्ही तुझे दास तुझे गुलाम आहे आम्हाला जीवन दान दे कारण आम्ही तुझ्याशी नीट बंधन केलं नाही. कारण ज्यांचं बंधन आज तुमच्या बाबतीत सर्वच नसेल पण ज्यास तुमच्याकडे स्वप्न असेल तुमचं स्वप्न या सगळ्या परिस्थितीला बदलून टाकणार असेल. आज तुमचा हास असेल आज तुमच्याकडे भारी असेल आज तुम्ही फसला असाल आज तुम्हाला कोणाची स्वतःची गरज नसेल आज तुम्ही सगळं असताना एक वेगळं अपयशी जीवन जगत असाल पण असं स्वप्न झाला असं स्वप्न झाला की त्या स्वप्नाच्या द्वारे तुमच्या अवधीभूतीचे लोक तुमच्या समोर उभे राहतील आणि तुमच्याकडनं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतील. त्यामध्ये आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा आम्हाला तुम्ही ज्ञान सांगा आम्हाला तुम्हाला आम्हाला शिकवा की आम्ही कसं पृथ्वीच्या राज्यामध्ये झालो आहे. कारण तुमच्याकडे स्वप्न आहे या शहरामध्ये या गावामध्ये तुमच्या घरात तुमच्या परिवारामध्ये प्रभूने तुम्हाला यासाठी बोलवलं तुम्ही त्याला सत्याच्या मार्गाने दाखवा म्हणून तुमचं जीवन सगळ्यांपेक्षा सगळ्यांपेक्षा असं लिहिलं. ज्यांच्याकडे स्वप्न नाही अजून एक गोष्ट सांगतो. ज्यांच्याकडे स्वप्न नाही ते ज्यांच्याकडे स्वप्न आहे त्याच्यावर टीका करतात. मग तुमच्यावर कोण टीका करत असेल तर काय सांगायचं? माझ्याकडे काय आहे आणि टीका कराकडे टीका करतात म्हणून दुःखी बसल त्यांच्याकडे स्वप्न नाही तुमच्याकडे आहे म्हणून टीका करतात ना. अरे माझ्याकडे स्वप्न आहे कुणीतरी कधी म्हणतो ज्या झाडाला फळ त्याला दगड मारतात ना. पण बाबा कोण मारतात आपलं दगड शेगा कुठे खायच्या तुम्हाला त्या झाडाच्या जवळ पण जो जात नाही कोणी आंब्याच्या झाडाचा गळती कुठेतरी म्हणजे झाड लाव ना आंब्याची म्हणजे कशाला चोळ्याला घुसायला आंबे आकडे सुद्धा आंब्याची झाड आणि लिंबाची तर भांडे लागतील जात जाता यांना लिंबू लागली नाही लिंबाला त्याला लिंबू मिळत नाही. लिंबू नको आंबा नको फणस नको काकडी नको गाजर नको काय नको इथं फक्त फुलाची झाड लागतात. झाड असेल तर बरोबर होणारच आहे स्वप्न असेल तर टीका होणारच आहे. टीकात्मक जीवन स्वप्नाच्या दृष्टिकोनातून पोषक असं जीवन आहे. मी तुमच्या टीका करताना समजायचं माझ्या स्वप्नाला मजबूती देण्याचं काम ते करत टीका व्हायला पाहिजे तुमच्यावर. आणि टीका करताना हे ओळखायचं की मी टीका करतो म्हणजे माझ्याकडे स्वप्न नाही टीका हेच माझं स्वप्न त्यांचं नावच टिक्या ठेवा नावच त्याचे चुकीच्या टिक्या. टीका करणाऱ्या लोकांकडे स्वप्न नसतं. मग तुमच्या परिवारात तुमच्याकडे कुणी टीका करत असेल मंडळीमध्ये तुमच्यावर कुणी टीका करत असेल पण टिक्याने खचून नाही गेलं जहाने खचून गेला काय म्हणलं त्याचं बरोबर का हे ऐकून त्याकडे वचन पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले आणखी एक स्वप्न पडलं तेही त्याने आपल्या भावास सांगितलं. पहिल्या स्वप्नाने त्यांनी त्याच्यावर टीका केली पण माझ्यासारखा जरी स्वप्न पडलं तर रात्री उठून बसलं तशाला याची गोष्टी फिरवायची
पहिले स्वप्न भावाला सांगितलं तर त्यांचे डोके फिरले, ते माझा द्वेष करायला लागले, देवाला पुन्हा स्वप्न दिलं आणि स्वप्न दिल्यानंतर हा दुसऱ्या दिवशी ते स्वप्न परत सांगायला गेला. किती मोठे प्रमाण त्यांनी टीका करणारी माहिती. आता बरं, आताचं स्वप्न तर जरा जास्त ऍडव्हान्स बघितलं. काय स्वप्न होत आणखी एक स्वप्न पडले, तेही त्याने आपल्या बाबा सांगितलं. काय स्वप्न म्हणाला? तो म्हणाला, पहा मला आणखी एक स्वप्न पडले. आणखी एक स्वप्न पडलं ते असे की सूर्य चंद्र, आता सूर्या कशी काय सूर्य आधी पहिले होते, आता काय सूर्य सूर्य म्हणजे चंद्र आय चंद्र आई मग अकरा तारे यांनी मला नमन केले. आता काही स्वप्न पडलं आणि ते स्वप्न घेऊन गेला. तो म्हटला अरे भावा भावा आणि त्यांचा सूर्य सूर्य म्हटल्या पप्पा बघा तुमचा प्रोग्राम काय होतो काय बघा सूर्य चंद्र मंदिर तुम्ही आईला तुम्ही कसं चंद्र म्हणता तिच्यावर गायला मात्र छान समोकडा म्हणजे चंद्र कोण आहे सूर्य कोण बा आणि तारे कोण आहे तुमचा तारा निखळणार 35 टक्के काय लिहिलं सूर्य सूर्य चंद्र चंद्र व अकरा तारे अकरा तारे यांनी मला नमन केले नमन केले त्याने हे आपल्या बापास आपल्या बापास व भावास सांगितले भावास सांगितले तेव्हा त्याचा बाप त्याला धमकावून म्हणाला आता बापाच पण डोकं फिरलं बाप पण डोकं फिरला कर्त तू मला कधी तुला मित्र स्वप्न असं असू द्या. ऐका एक बाळक म्हणून तुम्हाला सांगतो देवाच्या वचनाचं खरं शिक्षण देत असताना असं स्वप्न बघा तुमच्या बापापेक्षा म्हणजे तुमच्या पाळकापेक्षा जास्त मनस्थिती तुम्ही केली पाहिजे हे तुमचं स्वप्न. या मंडळी मधलं माझ्यापेक्षा प्रभावी असणारे सेवक ज्यांशी तारू ना हे समजेल माझ्या लेकरांनी मोठे सेवक माझ्यासारखं बापाला नमन करावं बापाला कबूल करावं की माझा मुलगा माझ्यापेक्षा कुठे गेलेला आहे. असं योजना बापाला सांगितलं पप्पा सूर्य सुद्धा मला नमन करत आहे मी तुमच्यापेक्षा जास्त कर्तृत्व त्याने बापाने नमन करावं या उद्देशाने गेला त्याचं कर्तृत्व मग सांगतो बाबा तुम्ही जे कर्तृत्व केलं तुम्ही 11 आशीर्वादित मुलं जन्माला घातली पण माझं स्वप्न आहे या 11 आशीर्वादित मुलांना यांना शेवटपर्यंत टिकून ठेवण्यासाठी प्रभूने मला स्वप्न दिलं हे दुष्काळ पडून ते असणार नाही हे तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर राहतील आणि मी त्यांची बुद्धी करणार मी त्यांची वाढ करणार. लक्षात ठेवा शिलोह चर्च हे व्यक्तीवरती कधीच अवलंबून राहू नये. जेव्हा हा पाळक मरेल ना तरी सुद्धा हे चर्च एका स्वप्नाला जिवंत राहिले म्हणजे तुम्हाला विजय आहे तुमचं स्वप्न आणि ते स्वप्न काय ते स्वप्न व्यक्तीभूती तरी स्फुटणार का नाही तर देवाच्या दृष्टांत होती फिरणार असले पाहिजे. आणि तो दृष्टांत काय इतर यसे म्हणतो की त्यानं आपल्या बापाला मदत करण्यासाठी भाग पाडलं आपल्या बाप कशासाठी मदत करत आहे तुमचं स्वप्न असं जगा बापाला सुद्धा तुमच्या स्वप्नाचा हेवा वाटला पाहिजे. या कुणाला सुद्धा मी तर म्हणतो माझी लेकर या मंडळीतले अशी असली पाहिजे ना मी त्यांच्याकडे पाहिलं मला सुद्धा त्यांचा हेवा वाटला पाहिजे. प्रभूजी काय बनवलं तू ते काय बनवलं तू हे भावना खूप सुंदर पुस्तक आहे. मी त्याच्या प्रत्येक वचनाला आमेन म्हणतो कारण माझा प्रभू अशीच लेकर तयार करू शकतो. चाकून लेकर बनवू नका चाकून जीवन जगू नका आणि मग राजाने गौरवाचं एक पिल्लू घेतलं आणि वर आकाशात उडवलं ते उडून गेला. दुसऱ्या पिल्लूला पण त्याने उडवलं पण ते उडलं वेळ परत खाली येऊन बसलं.
तुमचा अनुग्रह झाला ते उद्याच तयार आहे. मग सगळ्या विद्वान लोकांना त्यांनी राजवाड्यावर जाऊन भेटवले सांगितलं जो कोणी गरुडाचं पिणी मला भेट दाखवतो त्याला मी मोठं बक्षीस देणार आहे. सगळे विद्वान आले त्या गरुडाच्या पिताला वर सोडतो ते परत येतं आणि ते उडायलाच तयार नाही. आता राजाला मोठा प्रश्न पडला. मग त्यांनी अजून काय म्हणाला एक फाटका तुटका शेतकरी अंगामध्ये कपडे नाही असा एक शेतकरी आला तो म्हटला मी गरुडाच्या पिलाला उडवतो. तो म्हटलं तू कस काय उडवणार एवढे सगळे विद्वान आले आणि त्यांनी उडवलं तू कस काय उडवणार. आणि तो शेतकरी फाटक्या तुटक्या कपड्यात आला आणि त्यानं राजाला दाखवलं की बघ गरुडाचं पिलू मी उडवलं आणि तू जे गरुडाचं पिलू उडवलं ना हे त्याच्यापेक्षा जास्त वर उडायला लागलं. राजा म्हटले कसं काय पॉसिबल कसं काय घडलं असं कसं काय शक्य झालं असतं. राजा तो शेतकरी त्याला म्हणला अहो फार सोपं आहे तुम्ही त्या गरुडाच्या पिलाला उडवत होता पण ते परत फांदीवरून बसत होतं मी ती फांदीच तोडून टाकली आणि ती फांदी तोडून टाकल्यामुळे गरुडाचं पिलू त्याला परत आनंद बघितलं फांदी नाही तर तो त्याच्यापेक्षा वर उडाला. लक्षात ठेवा अशी एक फांदी जीवनामध्ये करून ठेवलेली आहे तुम्ही त्याच्यावर तुम्ही बसता आणि तेच तुमचं स्वप्न आहे. योसेफाचं स्वप्न त्याच्यापेक्षा वेगळं आहे. त्यानं वर जाणारं स्वप्न पाहिलं. कोणतं स्वप्न भावांसारखं नाही त्या भावांपेक्षा वेगळं त्याच्या वडिलांपेक्षा वेगळं त्याच्या आईपेक्षा वेगळं. त्याच्या आईचं प्रेम प्रेम म्हणजे त्या आई म्हणजे प्रेम आहे का त्याचं प्रेम जे आहे ना त्या प्रेमानं आईनं नमन केलं म्हणजे काय तिच्या प्रेमानं त्याच्या समोर नमन केलं. असं प्रेम करा जगामध्ये आईचं प्रेम सुद्धा तुमच्या प्रीती पुढे झोकलं पाहिजे. मंडळीमध्ये एकमेकांमध्ये प्रेमाची भावना इतकी प्रबळ असली पाहिजे हे तुमचं स्वप्न काय की मी इतकं प्रेम करेल इतकं प्रेम करेल जसं ख्रिस्तानं प्रेमाची सर्वोच्च पातळी दाखवली. मंडळीसाठी आपल्या लोकांसाठी त्यानं शेवटचा रक्ताचा थेंब सुद्धा सांडला इतकं अशाच प्रकारचं प्रेम. आता तुमचं प्रेम त्याच्यापेक्षा मोठं असलं पाहिजे त्याच्यापेक्षा मोठं त्याच्यापेक्षा मोठं स्वप्न. असं बघा असं प्रेम एकमेकाला द्या की तुमच्या प्रेमाची परिसीमा ज्या स्वर्गातला देव येशूकडे पाहिल आणि तुमच्याकडे पाहिल त्यास त्याला असं वाटलं की माझ्या मुलानं जेवढं जगावरती प्रेम केलं त्याच्यापेक्षा जास्त आता त्यानं जन्माला घातलेली मुलं करत आहेत हे तुमचं विचार असलं पाहिजे असं स्वप्न. मर्यादित जीवन जगून अजून एक गोष्ट वाचा निर्गमाच्या पुस्तकामध्ये 33:11-13-20 पर्यंतची वचन काय स्वप्न असलं पाहिजे वाचा. निर्गम 13:33 निर्गम 33:13-20 आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव ना म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. पहा हे राष्ट्र तुझी प्रजा आहे. परमेश्वर म्हणाला मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. तो त्याला म्हणाला तू स्वतः येत नसला तर आम्हाला इथून पुढे नेऊ नकोस. तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या प्रजेवर झाली आहे. कशावरून समजावं तू आमच्याबरोबर आल्याने मी व तुझे प्रजाजन पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे झालो आहोत. यावरूनच समजायचं ना परमेश्वर मोशेला म्हणाला हे जे तू सांगितलं आहे तेही मी करीन कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तिशः नावाने ओळखीत आहे. नावाने ओळखतो. तो म्हणाला कृपा करून मला तुझं तेज दाखव. तो म्हणाला मी आपले सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवी तुझ्यासमोर परमेश्वर या नावाची मी घोषणा करीन ज्याच्यावर कृपा करावीशी वाटते त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावीशी वाटते त्याच्यावर दया करीन तरी पण तो म्हणाला की तुला माझे मुख पाहणार नाही कारण माझे
पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. परमेश्वर म्हणाला माझ्यापाशी एक जागा आहे तेथे या खडकावर उभा राहा. असे होईल की माझे तेज जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवी मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन मग मी आपला हात काढून घेईन आणि तुला पाठमोरा दिसेल पण माझे मुख दिसावयाचे नाही. आता त्या मोशेचं स्वप्न सगळ्यांपेक्षा वेगळं असतं नाही का? असं स्वप्न बघा की ज्या स्वप्नानं जग हलून जाईल असं स्वप्न नाही बघायचं. जे ऑर्डिनरी स्वप्न आहे असं लिहिलं. योसेफाचं स्वप्न त्याच्या भावांच्या मनामध्ये त्यांच्या विषयी हेवा निर्माण केलं, त्यानं स्वप्न तसं पाहिलं. आता मोशेचं पण एक स्वप्न आहे. मोशेनं जर आम्ही बघितलं तर या मोशेच्या जीवनामध्ये असं लिहिलं, परमेश्वर त्याला नावानिशी ओळखत होता. किती भारी गोष्ट आहे का? मला आठवतं की एकदा एक पास्टर ते मला सांगायला, मी 40 दिवस उपास केले आणि 40 दिवस उपास केल्यानंतर मी टीव्ही लावला आणि टीव्ही लावल्यानंतर मग दिनाकरण त्या ठिकाणी डीजेस दिनाकरण त्या जिवंत होते आणि त्यांनी सांगितलं की एक बाळक अमका त्याचं नाव घेतलं आणि ते म्हटलं की त्याने 40 दिवस उपास केले आणि 40 दिवस उपास केले आणि देवाला त्याचे उपास मरणात लागले. आणि मग ते म्हटले, मी आश्चर्यचकित झालो की त्या डीजेस दिनाकरण जे चेन्नईमध्ये राहत होते आणि त्यांनी माझं नाव घेतलं आणि मी ते 40 दिवस उपास करतो. बाळक साहेब मला आश्चर्य वाटलं की डीजेस दिनाकरणने माझं नाव घेतलं. त्यांच्या मंडळीमध्ये 25-30 लोक पण नव्हते. त्यांना आनंद झाला की डीजेस दिनाकरणला माझं नाव कळलं. आता तर मोशेला देव नावानिशी ओळखतो. किती मोठं, किती मोठी गोष्ट आहे. मग त्या बाळकाला मरेपर्यंत ती गोष्ट आवडत होती की त्या देवाच्या सेवकाला माझं नाव देवानं प्रगट केलं. इथं असं लिहिलं की मोशेला देव नावानिशी ओळखत होता आणि देव त्याच्याशी संभाषण करत होता, पण तो तेवढ्याविषयी समाधानी नाही आहे. अजून तेवढंच नाही बरं, त्याच्यात असं लिहिलं तो नावानिशी ओळखत होता आणि एवढंच नव्हे तर तो म्हटला मी तुला नेम आणि फेम त्याच्यात लिहिले, मी तुला प्रसिद्ध करेल असं लिहिले. मी स्वतः तू येईन आणि तुला विसावा देईन. तो त्याला म्हणाला, तू स्वतः येत नसला तर आम्हाला येथून पुढे नेऊ नको. तुझी कृपा दृष्टी माझ्यावर व तुझ्या प्रजेवर झाली आहे हे कशावरून समजावे? तू आमच्या बरोबर आल्याने बस आता सगळं वाचत बसायचं आपल्याकडे वेळ कमी. परंतु असं लिहिलं की मोशेला देव नावाने ओळखत होता, मोशेकडे नेम होत, मोशेकडे फेम होत, राष्ट्रामध्ये तो प्रसिद्ध होता. अजून तुम्हाला सांगतो, मी किती प्रसिद्ध आहे आणि माझं किती मोठं नाव आहे, माझं नाव देवाला माहितीये. इथपर्यंत तुमचं स्वप्न असू नये, प्रसिद्ध होणं हे तुमचं स्वप्न असू नये. एक गोष्ट ध्यानात ठेवा, एक दिवशी प्रसिद्धी पण संपते, नाव पण संपतो, टिकतो फक्त देवच. प्रसिद्धी आज आहे ना, उद्या ती नसते पण. आणि तुम्ही प्रसिद्ध का होता माहिती का? एखादी तुमची चांगुलपणाची गोष्ट तुम्हाला प्रसिद्ध करते. एक चांगुलपण काहीतरी एक चांगली गोष्ट असते. कालपर्यंत राहुल गांधीला पप्पू म्हणणारे लोक आज राहुल गांधी ज्यावेळेस भारत जोडो काढायला त्याच्या माग लाखो लोक त्याच्या माग ज्याला पप्पू म्हटले का, एक निर्णय भारत जोडो एकच नाव तेवढा तो एवढा प्रसिद्ध झाला. तरुण लेकर तरुणी त्याच्या माग वेड्यासारखं फिरायला त्याच्यावर सेल्फी काढायला. मग ही प्रसिद्धी पण काही दिवसांनी, जसं एक काळी मोदी होता नाही का, मोदी जॅकेट आता ते मोदीचं नाव काढलं की लोकांचं डोकंच फिरायला नाही का. गॅस मागला, डिझेल मागलं, सगळं पैसे गेले, अमक झाले, लोक वाईट आले, चिडले. मग तो फेमस होता, आज त्याच्याकडं ते फेमस पण नाही, लोक वेस्ट करायला लागले. म्हणजे फेमस ही गोष्ट पण चांगली नाही, नाव पण चांगलं नाही. मोशेला माहिती होत आहे का स्वप्न त्याचं काय होते, तुम्हाला सांगत आहे. तो देवाच्या बरोबर चालताना परमेश्वर त्याला नावानिशी ओळखतो, परमेश्वरने त्याला प्रसिद्ध केलं आणि इतकं प्रसिद्ध केलं 30 लाख लोकांचं तो नेतृत्व करत होता. असं कसं नेतृत्व नाही का, त्याच्या नेतृत्वामध्ये त्यानं खडकातलं पाणी काढलं, तांबडा समुद्र दुभावला, किती मिरॅकल. रानामध्ये फक्त लोकांना खायला नव्हतं तर 30 लाख लोकांना त्यांनी मानना लावे व
बक्षी मटण 30 लाख लोकांना, हजार लोकांना जर मटणाची बिर्याणी द्यायची म्हटलं पाळकाला घाम फुटतो, कुठून पैसे विकायचे आणि कशी बिर्याणी दिली असेल 40 वर्ष, आणि बिर्याणी पण एवढी दिली की त्यांच्या नाकातोंडात मटण पडायला लागलं, कंटाळे शिसारी यायला लागली, मटणाचं नाव काढलं तरी ओकार यायला लागली, ते म्हणले आता मटण नको, मग शेवटी कंटाळ कंटाळ कांदा भेंडी कुठे मिळती का बघा, एवढं मटण खायला लागलं 40 वर्ष, हे 40 वर्ष लोकांनी बघितलं, फार सुद्धा त्याला घाबरला, बस बस गेलं 10 पिढ्या, एवढं सगळं मिळालं. आता मोशेची प्रार्थना आहे काय, त्याचं स्वप्न आहे हे सगळं देवाशी बोलता बोलता मोशे ना आता देव काय बोलतो माहिती का, बोलतो देवा आता मला तुझ मुख, इंग्लिश मध्ये त्याला म्हटलंय ग्लोरी, काय बघायचं तुझं गौरव पाहायचं, पुण्याचं गौरव पाहायचं, पुण्याचं गौरव पाहायचं, स्वप्न काय असावं, तुमचं गौरव हवं हे स्वप्न नसावं, मग कोणाचं गौरव हवं, देवाचं गौरव, पुन्हा तुम्हाला सांगतो तुमचं गौरव ऱ्हास होत, माझ्याकडे जी ग्लोरी ना ते ऱ्हास होऊन जाणार आहे, संपणार आहे दिवस, संपणार आहे त्या दिवशी संपणार आहे, मी किती छान आहे, मी किती सुंदर आहे, सौंदर्य संपून जात, मी किती पैसा आहे संपून जातो पैसा, आज तुमच्याकडे श्रीमंती उद्या तुमच्याकडे ती नसेल, हे सगळं जाणार आहे, ताकद तुमच्याकडे ना, कदाचित तुमची शरीर एष्टी छान आहे ती पण निघून जाणार, मग स्वप्न काय असं, मी शरीर एष्टी कमवतो, मी पैसा कमवतो, मी नाव कमवतो, मी प्रसिद्ध बनतो, हे तुमचं स्वप्न आहे, कोणतं स्वप्न, तुझं गौरव मला दाखवणार हे स्वप्न, काय या गौरवामध्ये लपलेलं आहे, ज्याला ते गौरव कळत ना तो व्यक्तीच बनून जातो, मला तुझं गौरव दाखव, आणि प्रभू त्याला काय म्हटलं माहिती का, अरे मला जर तू पाहिलं ना तर तू मरून जाशील, कोणी मला पाहणार जिवंत राहणार नाही, ऐका हे मला बोलायचं का, म्हणजे काय त्याला मारायचं होतं का, हे कसं मारून टाकेल, मग स्वर्गामध्ये गेल्यावर मी सगळे मारणार आहोत का, पण प्रभूला त्याला सांगायचं जो माझं गौरव पाहतो तो मरतो, ऐका हा घर त्याच्यामध्ये, प्रभू मला तुझं तेज तुझं गौरव पाहायचं, तो म्हटणार आहे मला माझं मुख जर कुणी पाहिलं की तो मरून जाईल, मरणार मग कसं मरतं ते मी तुम्हाला सांगतो, आदामाला मग देव म्हटला ज्या दिवशी तू फळ खाशील त्या दिवशी तू खास वर्षे, मग मेला करतो 900 पेक्षा जास्त वर्ष तो चालला, पण जगण्यामध्ये गौरव नव्हतं ना, कारण देवालाच पाहता येत नव्हतं ना तो मेला, आता मरणं म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगत आहे, मला पाहणारा कोणी जिवंत राहणार नाही, पण खडकाची एका खडकावर मी तुला वापरतो आणि त्या खडकाला भेग पाडून त्या भेगेमध्ये तुला ठेवतो आणि माझी पाठमोरी आकृती तुझ्या समोर जाईल, आणि देवाची नुसती पाठमोरी आकृती, गौरव थोडस त्यानं पाहिलं आणि मोशे मूर्छित झाला, बेशुद्ध झाला, देवाचं गौरव पाहणं हे तुमचं स्वप्न असावं, असं स्वप्न ज्याच्यामुळं जग तुमचा द्वेष करील, ज्याच्यामुळं जग तुमचा हेवा करील, असं स्वप्न मिनिस्ट्रीमध्ये बघा, परिवारामध्ये बघा, की त्या स्वप्नाच्या द्वारे तुम्हाला लोक पाहिल्यावर म्हटलं पाहिजे, जसं याच स्वप्न जे गौरव मोशेला मिळालं, जसं मोशे त्या डोंगरावरून खाली आला ना आणि देवाच्या समक्षतेमध्ये राहिल्यावर ते जे तेज देवानं त्याला दाखवलं, तर दगडी पाटावरती लिहित असताना परमेश्वराचं तेज त्याच्या चेहऱ्यातनं बाहेर पडलं असं लिहिलं, तो आपल्या मुखावरती आच्छादन टाकून टाकत होता, कारण कोणी त्याच्याकडे पाहत नव्हतं, थोडस गौरव मोशेच्या चेहऱ्यावरती उतरून आलं, पण मोशेच्या अंतकरणावरती इच्छा होती की मला ती समक्षता, ते सानिध्य जे ऑर्डिनरी सानिध्य नाही, जे उपासना करताना लोकांबरोबर उपासना करतो तशी उपासना नाही, तर मला परमेश्वराच्या खोल समक्षतेमध्ये, त्याच्या दिव्य समक्षतेमध्ये, त्याच्या रेडियंट ग्लोरीमध्ये अशा पद्धतीने प्रवेश करायचा की एकदा त्याची समक्षता माझ्यामध्ये उतरून आली तर त्या ठिकाणी मी राहणार नाही, माझ्यातलं मी मरेल आणि माझ्यातलं देवाचं गौरव लोकांना दिसेल, तशा प्रकारचं देवाची खोल समक्षता हे तुमचं स्वप्न असा, केवढी दिव्य समक्षता,
एकदा त्या सर्वोच्च पातळीच्या समक्षतेमध्ये मी गेलो ना मग मी खाली आल्यावर ऑर्डिनरी नसणार आहे हे तुमचं स्वप्न असा. पाच मिनिटात संपवतो. पाच मुद्दे आहेत पण दोनच मुद्दे तुम्हाला सांगायचे फक्त दोन. मला तुझं तेज पाहायचं हे मोशेच मरते समय तो म्हणतो आता तू मी मला पाहणारा कोणी जिवंत राहणार नाही. मग देव त्याला त्याच्या सारख्या दुसऱ्या गोष्टी सांगतो मी त्याच्या ऐवजी तुला देतो. काय काय सांगितलं तुझ्या समोर तो म्हणाला मी आपले सर्व चांगुल सगळं चांगुल पण तुझ्या पुढे चालवी तुझ्या समोर परमेश्वर या नावाची घोषणा मी करीन. घोषणा करीन ज्याच्यावर कृपा करावीशी वाटेल. कृपा करावीशी वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन. त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावीशी वाटेल. ज्याच्यावर दया करावीशी वाटेल त्याच्यावर दया करीन. तरी पण तो म्हणाला की तुला माझे मुख पाहणार नाही. तो म्हटलं त्याच्या ऐवजी मी काय करतो माझं चांगुल पण तुझ्या समोरून चालवतो. चांगुल पण तुम्ही अनुभवता कुणाला नोकरी लागली कुणाला घर मिळालं कुणाला लेकर झाले हे देवाचं चांगून पण आहे. परमेश्वराच्या नावाची घोषणा तुमच्याद्वारे झाली साक्ष लोकांपर्यंत पोहोचली परंतु तेवढंच मर्यादित राहू नका. नाही मला तुझं गौरवच पाहायचं. काय तुमचं स्वप्न असं नाही देवा आहे ठीक आहे माझ्या प्रार्थनेनं कुणाला लेकर झाले कुणाचं कुणी ते परवा एका बाईने सांगितलं की ते सोनार तिचं सोनच देत नव्हतं गाळ झालं म्हणून सांगत होता. पालसाहेब तुम्ही बऱ्याच लोकांचं सोनं मिळवून दिलं माझं पण द्या म्हणजे नाहीतर तुम्हाला सीआयडीच बनवलं कुणाचं सोनं मिळत नाही त्यांनी. मग मी केली प्रार्थना प्रार्थना केल्यावर त्यांनी फोटोसहित एवढं सुंदर ते मंगळसूत्र पाठवलं जे तुम्ही स्टेटसवर पाहिलं आणि ते म्हटले पालकसाहेब तुम्ही प्रार्थना केली सोनारच्या देवांना अंतर्करण देवाने काम केलं सोनाराने सोनं घरपोच करून दिलं देवाला सगळं काही शक्य पण हे गौरव नाही. गौरव कोणतं त्याचा चेहरा पाहतो मी मरतो हे गौरव आहे. कसलं बरोबर माहिती का पेत्र डोंगरावरती गेला तिथं ऐका जे मोशे म्हणत आहे आणि पेत्राला ते स्वप्न देवाला दाखवलं ऐका. आता हे क्लायमॅक्स कधी सुंदर इथून जाताना तुमचं स्वप्न तुम्हाला कसं रचायचं ते तुम्हाला सांगत आहे. पेत्र याकूब योहान तिघजण डोंगरावरती गेले आणि डोंगरावरती गेल्यावरती येशू दगडावरती जाऊन जसं त्या मोशेला सांगितलं की मी माझं गौरव तुझ्या समोरून चालवणार माझं गौरव मी तुला दाखवणार आहे तू या खडकावरती उभा राहा त्या खडकाला मी भेग पाडेल आणि त्या भेगेमध्ये मी तुला लपवून ठेवेल आणि मग आता त्या भेगेला तसं सेम स्टोरी तिथं त्या डोंगरावरती सुरू झाली. येशू डोंगरावरती गेला आणि त्या ठिकाणामध्ये त्या डोंगरावरती तो प्रार्थना करत असताना भेगेला कळत का भेगेला दोन असं दोन बाजूला मध्ये छिद्र असतं दोन भागामध्ये ते विभागलं जातं मग ती मध्ये भेग असतात तसा विभाग ते चिरलं त्याचे दोन भाग तयार होतात मग भेग तयार होते. आता इकडं पेत्र डोंगरावरती गेला पेत्र याकूब योहान तिघजण डोंगरावरती आणि तिकडं इकडं प्रार्थना करत असताना जसं मोशेला डोंगरावर ठेवला देवाने भेग पाडली त्या मोशेला तिथं ठेवलं तसं आता या पेत्राला पण त्या डोंगरावरती नेलं आणि देव त्याचं गौरव दाखवत आहे. इकडं मोशे आणि इकडं एलिया या दोन भेगांच्या मध्ये येशू ख्रिस्त जसं तो म्हणतो त्या भेगेत माझं तुला दर्शन होईल तसं पेत्राला त्या डोंगरावरती या दोन भेगा कोण एका बाजूला मोशे दुसऱ्या बाजूला एलिया आणि मध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत असताना इकडं या प्रार्थनेचं तेज येशूच्या चेहऱ्यावरती आलं आणि तो काय म्हणला मला पाहणारा कोणी आणि ते तसंच घडलं बघा. आता इकडं पेत्र त्याचं रूपांतर झालेलं बघताना काय याकूब योहान नाही पेत्र त्या ठिकाणी प्रभूजी आपण एक तुम्हाला मंडप एक मोशेला ने मग पेत्राच काय पेत्र नेला त्याला स्वतःची आठवणच राहिली नाही त्याला याकूबाची आठवण नाही योहानाची आठवण नाही सगळे नाही गौरव पाहिलं सगळे मारतात. ज्या दिवशी मोठ स्वप्न बघाल गौरव पाहाल ना जग तुम्हाला मिळेल आणि तुम्ही जगाला मिळेल मग तुम्हाला जगाचं आकर्षण नाही परंतु याकूब योहानानं ते गौरव अनुभवलं नाही. ऐका देवाचं गौरव पाहिल्यावर काय होतं स्वप्न कसं मोठं बघायचं ते मी तुम्हाला सांगतो. हा पेत्र स्वप्न घेऊन खाली आला याच पेत्राने येशूचा तीनदा नाकार केला शिव्या दिल्या पण पुन्हा त्याला ते स्वप्न आठवलं. कोणतं स्वप्न मोशे आणि एलिया आला ख्रिस्ताबरोबर बोलायला लागले
तो म्हणला हे गौरव मी पाहिलेलं आहे, आता मी साधी सेवा करणार नाही, म्हणून सगळ्यांपेक्षा भारी सेवा पेत्राने केली. का? तर त्याने गौरव पाहिलं आणि पहिल्याच उपदेशामध्ये 3000 लोकांचं परिवर्तन ही गौरवाची सेवा आहे. ज्या दिवशी तुम्ही असं स्वप्न बघा त्या दिवशी तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये थिंकिंगमध्ये विचारामध्ये इतकी प्रगल्भता येईल, तुम्ही जगासारखं राहणार नाही, तुम्ही शिष्यांसारखं राहणार नाही, याकोबासारखं योहानासारखं नाही, तुम्ही पेत्र म्हणून जगणार आहात. म्हणून असं स्वप्न बघा की जग तुमचा हेवा करेल. साधं स्वप्न बघू नका, साधे विचार करू नका. जीवनामध्ये मोठी स्वप्न बघणारे लोकांचा शोध देव करत आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देत करू. आपल्या जागेवर त्या पूर्ण बघूया, आपले डोळे बंद करू, आपल्या माना आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया. आज परमेश्वराचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. असं स्वप्न बघा की जग तुमचा हे भाग आहे. साधारण लोक म्हणून जगामध्ये देवानं तुम्हाला पाठवलं नाही, तुम्ही वेगळे लोक आहात. योसेफासारखं स्वप्न पहा. लोक टीका करतात म्हणून तुम्ही टीका करू नका, तुम्ही स्वप्न पहा. लोक तुमच्याशी सलोख्याचं भाषण करत नाही म्हणून तुम्ही त्यांच्याशी भाषण करण्याचं बंद करू नका, तुम्ही स्वप्न पाहणार लोक आहात. जसं मोशेनं दिव्य स्वप्न पाहिलं, देवा तुझं चांगलं पण तुम्हाला दाखवलं, राष्ट्रावर मी तुम्हाला फेमस केलं, मला नाव दिलं, मोठं केलं, पण माझं स्वप्न केलं मला तुला पाहायचंय. हे सर्व स्वप्न देवा आज पुन्हा एकदा मी नम्रतेने तुझ्या समोर आमच्या जीवनातलं सर्वोच्च स्थान तुला देतो. आज आमची स्वप्न बदलून जाते. आम्ही या जगातल्या गोष्टी तुला मागत राहतो. तुझं चांगून पण नावाची प्रसिद्धी, पैसा, स्त्रीमंती, लोकांची ओळख, किती मर्यादित जीवन आम्ही जगलो. आज आम्ही आमची स्वप्न बदलून टाकवतो. आत्मिक जीवनामध्ये सर्वोच्च शिखरावरती तो आम्हाला आम्हाला ऑर्डिनरी जीवन नाही जगायचं. देवा माफ कर, आम्हाला डबक्यातलं जीवन नाही, गरुडासारखं वरचं जीवन जगायचं. मोशेसारखं त्या कपारीमध्ये जाऊन देवाचं गौरवी तेज आम्हाला पाहायचं आहे. पेत्रासारखी गौरवी सेवा मला करायची. परिवारामध्ये, शेजारी पाजारी, कामाच्या ठिकाणी, त्याच पॉलिटिक्स मध्ये, त्याच रोजच्या जीवनशैलीमध्ये आम्हाला नाही अडकायचं, आम्हाला त्यातनं बाहेर यायचं. आमची मदत कर. कुरकुरीचं जीवन, संघर्षाचं जीवन, टीका टिप्पणी करण्याचं जीवन, नाशाकडे जाण्याचं जीवन नाही, तर आम्हाला ख्रिस्तामधलं जीवन जगायचंय. जे गौरव तू आमच्यासाठी ठेवलं त्याकडे आमचं लक्ष लागते. दुरून जे लोक या ठिकाणामध्ये आलेले आहेत, जाताना त्यांच्या बरोबर राहा. ज्यास ते आपल्या गावात, आपल्या शहरी परत जातील, त्यांच्याकडे मोठी स्वप्न असू दे. आज तीन बाप्तिस्मे वेगवेगळ्या ठिकाणातल्या लोकांचे केले, परंतु आता 11 पेंढ्या उभ्या राहून त्यांच्या पेंढ्याला पुढचे बाप्तिस्मे होतील त्यावेळेस 11 + 33 लोक यांच्याकडे ख्रिस्ताकडे वळी जाऊ. यांच्या हे त्यांचे स्वप्न असू दे. माझ्या पेढीला 11 पेढ्याला मन करत आहे. सूर्य, चंद्र, 11 तारे. आज बाप्तिस्मा घेणारी एक व्यक्ती घरी जाईल, पण त्यांचे आई, त्यांचे वडील, त्यांची भावंड, या सगळ्यांनी त्यांना नमन करावं. ख्रिस्तासमोर शरणागती पत्करावी असं होते. एकही व्यक्ती बाप्तिस्म्याशिवाय राहू दे नकोस. ख्रिस्ताच्या आगमनापूर्वी त्यांच्या घराण्यातल्या लोकांचं परिवर्तन करायचे. नम्रतेने आम्ही तुझ्या समोर येतो. पुन्हा एकदा तुला आदर, तुला गौरव, तुला महिमा, तुला सन्मान देईल. येशूच्या नावात ही प्रार्थना घेऊन की मी म्हणत आहे. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आहेस का सर्वकाळ.